नमस्कार, मी ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री आपलं सर्वांचं राशीसंवादतर्फे स्वागत करतो आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे ज्योतिष वास्तुतज्ञ सौ विद्या लक्ष्मी ताई आपल्यासोबत आहेत. तर ताई, 300 एपिसोड आपले जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत आणि आपला जो राशीसंवाद हा कार्यक्रम फक्त वास्तू ज्योतिषशी मर्यादित न राहता आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जे वधूवर सूचकचं पण जे काही सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल पण बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच काही फीडबॅक्स त्याचे चांगले येत आहेत आणि आतापर्यंत बऱ्याच गोष्टी मुलांना जे काही वधूवरांच्या अडचणी होते, लग्नांच्या अडचणी येत होत्या, त्याच्याबद्दलसुद्धा बऱ्याच ठिकाणी स्थळं जमवण्यात येत आलेली आहेत आणि बरेच जण खुश होऊन लग्न करून जोड्याने जोडपी सगळेजणं येऊन भेटायला सुद्धा येत आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आलेला आहे याच्यामध्ये? खरं तर आपण राशीसंवाद हा एक ज्योतिषचा कार्यक्रम म्हणून सुरू केला, पण आपण ज्या गोष्टी पाहिल्या, लोकांच्या ज्या समस्या पाहिल्या, तर त्याच्यातून आपण लोकांसाठी काय सेवा देता येईल या अनुषंगाने काही गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. जसं आता कळत न कळत आपल्याकडून काही जोड्या जुळवल्या गेल्या आणि त्याचं रूपांतर पुढे आपण वधूवर सूचक मध्ये केलं, तर खरोखर म्हणजे जो ग्रामीण पट्टा असेल किंवा शहरी मुलं आहेत किंवा विदेशातल्या मुलं आणि मुलींचे विवाह आपण जुळवलेत जे इंडियन आहेत आणि परदेशात स्थावर आहेत, तर अशा खरोखर म्हणजे या लोकांचे ब्लेसिंग घेताना आपल्याला सुद्धा खूप आनंद होतोय. आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर जे महाराष्ट्राच्या बाहेर देशभर पसरलेली जी काही मराठी माणसं आहेत, मराठी लोक आहेत, त्याच्याशिवाय देशाबाहेरचे जे काही परदेशात सेटल असलेली मुलं मुली आहेत, त्यांचा विवाह जुळवताना तो खरोखर एक आनंदाची गोष्ट असते. हो, कारण की खरंच परवा दिवशी एक घटना, लास्ट एक स्थळ आले, जोडी आलेली म्हणजे त्यांचे आई वडील आलेले आणि त्यांचं झालेलं असं की मुलगा आणि मुलगी दोन्ही बाहेरगावी होते आणि त्यांच्या तिकडे काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, पण त्यांच्या आई वडिलांच्या थ्रू आपल्यामुळे त्यांचा तिकडे विवाहाचा विवाहाचे योग आले आणि ते एकमेकांना भेटले. त्यांनी सांगितलं की मुलगी पण आमची बाहेरगावी होती आणि मुलगा पण बाहेरगावी होता आणि बाहेर असून तुमच्या निमित्ताने त्यांचे कॉन्टॅक्ट तिकडे जमले आणि त्यांचं लग्न, म्हणजे जोडी कशी कुठे काय भेटतील हे सगळं आपण जे आहोत एक निमित्त आहोत त्यांना फक्त भेटवून द्यायचं, पण त्यांच्या नशिबात जे त्यांचं कुठे काही भाग्य बांधलेलं आहे ते भेटणारच, पण ठरले आपण एक निमित्त. म्हणूनच खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की आपल्यामुळे काही लोकांचं घर बसताना आपण बघतोय आणि त्यांचा संसार चालू होताना बघतोय, पत्रिका पण जोडतोय आणि कास्ट आहे आणि इंटरकास्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन जे पण त्यांचे काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून आपण पुढेपर्यंत त्यांना वधूवर सूचक ठरवून देतोय आणि त्याचा आनंद फार येतोय की खूप बरं वाटतं ह्या सर्व गोष्टींचा. आणि त्याच प्रमाणे ज्योतिषशास्त्राचं देखील आपल्यामुळे लोकांचा फीडबॅक असा आहे की तुमच्याकडे बरंच काही शिकायला भेटतं, घरगुती उपाय बरंच काही आम्ही घेतो, न आवर्जून आम्ही तुमचे कार्यक्रम पण बघतो आणि जे भेटायला येतात ते एकदम भरभरून म्हणजे मन मोकळं करून जातात की एवढा वेळ तुम्ही आमच्याशी बोलता, आम्हाला पुरेपूर वेळही देता भेटल्यानंतर, आणि असं नाही आहे की एक प्रश्नाचं उत्तर देतील, दोनच प्रश्न विचारले जातील, कारण की बरेच लोकांचा असा प्रॉब्लेम असतात प्रश्न फोन जेव्हा करतात तेव्हाच ते लोक बोलतात एकच प्रश्न विचारणार का, दोनच प्रश्न विचारणार का, असं पण होतं. तर लोकांच्या मनामध्ये तो पण गैरसमज असतो की आपण जातो आणि फक्त एकच प्रश्नाचं उत्तर मिळेल, दोनच प्रश्न, तर असं पण होत नाही. तर आल्यानंतर लोक पुरेपूर त्यांचे 5 प्रश्न असो, 10 प्रश्न असो, 15 प्रश्न असतो, जे काही आहे त्यांचे सगळे पुरेपूर प्रश्नांची उत्तरं घेऊन, वास्तूशी रिलेटेड त्यांची उत्तरं घेऊन परिपूर्ण ते समाधान होऊन जातात आणि पुन्हा आम्ही भेटायला येऊ हे त्यांचा एक चेहऱ्यावरची जी खुशी असते ते बघून आम्हाला तीच आमची खरी दक्षिणा आणि तेच खरा आनंद आम्हाला तोच वाटतो. आणि बरेच लोकांचा चांगला फीडबॅक आलेला आहे. तुमचा ह्या महिना ह्या जो आठवड्यातला जो अनुभव आहे ह्याबद्दल ते तुम्हाला कसं वाटतं? लोक जेव्हा जनरली जो सामान्य वर्ग आहे टी व्ही पाहणारा, तर तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला असं वाटत राहतं कदाचित या लोकांना आपण टी व्हीवर पाहतोय मग यांची फी खूप जास्त असेल का, किंवा हे अगदी 5 मिनिटं आपल्याला बोलून आपल्याला तिथून एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपल्याला उठवतील का, तर असं होत नाही. लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र हे आमच्या दोघांचंही कर्म आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही येता तेव्हा जे काही तुमची लिस्ट असते प्रश्नांची, त्या प्रश्नांच्या लिस्टवरती आम्ही काम करतो किंवा आम्ही सविस्तर बसतो
आणि तुमच्या मनातलं जे काही तुम्हाला शेअर करायचं असतं ते सर्व तुम्ही शेअर करून जाता. म्हणजे पहिल्यांदा डोक्यातून हे काढा की बाबा हे लोक टी व्हीवर दिसतात मग आपल्याला फार कमी वेळ देतील किंवा हे अगदी प्रोफेशनली वर्कआउट करतील, तर असं काही होत नाही आहे. फी असेल किंवा तुमच्याशी चर्चा असेल, तुमच्या ज्या काही प्रश्न आहे, तुमची जी काही अडचण आहे ज्याला तुम्ही सामोरे जात आहे आणि खूप दुःख मनात साठलं आहे, तर आवर्जून आम्हाला नवी मुंबई, विलेपार्ले आणि पुणे या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेटा. कदाचित 8 दिवस किंवा 15 दिवसांनी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल, पण प्रत्यक्ष भेटणं हे जास्त गरजेचं आहे. फोनवर आपण तेवढी जास्त चर्चा करू शकत नाही, कारण तुमच्या हस्तरेषा, तुमची पत्रिका, तुमच्या घराचा व्हिडिओ हे सर्व या गोष्टींसाठी कनेक्ट करतं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की 70% पत्रिका आणि 30% वास्तू तुमच्या आयुष्यावरती काम करते. आणि म्हणून येताना वास्तूचा व्हिडिओ आणायला विसरू नका, आवर्जून वास्तूचा व्हिडिओ आणा. जे काही प्रश्न आहेत तुमचे ते लिखित स्वरूपात आणा, कारण मग तिथे आल्यानंतर तुमचा गोंधळ उडतो, काय विचारू काय नको, थोडंसं कन्फ्युजन होतं, तर ते नको व्हायला. म्हणून सगळे प्रश्न सविस्तर लिहून आणा आणि आम्हाला नक्की भेटा नवी मुंबई, विलेपार्ले आणि पुणे या तीन ठिकाणी. गुरुजी, आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो आपण घेऊयात. आपल्याला संतोष यांचा प्रश्न आहे आणि जन्मतारीख आहे त्यांची 14/9/1990, दुपारी 3:25 असा जन्मवेळ आहे त्यांची आणि जन्मठिकाण आहे दहिसर. प्रश्न असा आहे की बोटीवर मी काम करतो आणि या नोकरीत माझा बदल होईल का किंवा मी नवीन काही व्यवसाय वगैरे सुरू करावा का, असा विचारलं त्यांनी. संतोषची पत्रिका माझ्या समोर आहे, पण आपण हे प्रश्न कंटिन्यू करूया, पण तत्पूर्वी छोटासा घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत. आपण संतोषच्या पत्रिकेबद्दल बोलत होतो. संतोषची कुंडली समोर आहे, कर्क राशी, मकर लग्न आणि लग्नामध्ये ह्यांचा बसलेला आहे राहू. त्याचबरोबर पंचमामध्ये तृतीय स्थानामध्ये पंचमस्थानांमध्ये वृषभेचा मंगळ बसलेला आहे. सप्तमामध्ये गुरु आणि चंद्र आणि केतू बसलेला आहे. अष्टमामध्ये सिंहेचा सूर्य, बुध आणि शुक्र आणि व्यामध्ये बसलेला आहे धनुराशीचा शनी बसलेला आहे. तर संतोषजीचा प्रश्न आहे की मी पाण्यावर आहे, तर ह्यांची जी राशी आहे कर्क राशी आणि कर्क राशीचा स्वामी जो आहे चंद्र आणि जो चंद्र त्याच्या राशी स्वामी बसलेला आहे, स्वग्रही होऊन बसलेला आहे आणि त्याच्यासोबत जो बसलेला आहे तो गुरु बसलेला आहे. म्हणजे गुरु आणि चंद्र इकडे गजकेश्वर योग हा खूप, म्हणजे इकडे गुरु पण उच्चता झाला आणि चंद्र पण स्वग्रही झाला, म्हणजे हा भरपूर मोठा राजयोग त्यांच्या कुंडलीमध्ये दाखवतो. पण त्याचसोबत इकडे छोटंसं काय झालेलं आहे, हे केतू बसलेलं आहे, त्याचसोबत युती बनून बसलेलं आहे लग्नात राहू आणि सप्तमात केतू. म्हणजे सप्तम स्थानामध्ये चंद्र, गुरु आणि केतू, चंद्र आणि केतूचं इथे ग्रहण दोष झाला आणि पॉझिटिव्ह गोष्ट गुरु चंद्र गजकेश्वरी योग झाला. तर थोडंसं केतूचे जे काही रेमेडीज आहेत ह्यांनी जर का वापरले आणि केतूचं जर का कार्तिक स्वामीचं दर्शन वगैरे ह्यांनी व्यवस्थित करत राहिलं, त्याचसोबत जर का एखादं मोराचं पीस जर का सोबत कंटिन्यू कॅरी केलं आणि एक गुरुचा रत्न जर का धारण केला, तर पाण्याचा कारक जो चंद्र पाण्यावरती काम करतायत, बोटीमध्ये ते काम करतायत, तर पाण्याचा कारक जो चंद्र तिकडून त्यांना फायदा व्हायला लागेल आणि तिकडूनच राजयोग यायची उत्पन्न सुरुवात होईल. तुम्हाला काय वाटतं इथे ह्यांच्या पत्रिकेबद्दल? गुरुजी, ही जी पत्रिका आहे कर्क राशी आणि गुरु आहे गजकेश्वरी योग, पण राहू आणि केतू जे बसलेले आहेत केंद्रात दोन्ही, कदाचित ते काही गोष्टींचं म्हणजे त्यांचे आत्ता ते विचारत आहेत मी पाण्याच्या ठिकाणी काम करतोय, पण म्हणजे जी अस्वस्थता आहे त्यांच्या मनाची की इथे थांबू की नाही का कुठे जाऊ किंवा काय करू. आणि बुध आणि रवी सुद्धा जे काही शुक्र बुध आणि रवी हे अष्टमात बसलेले आहेत, तर थोडासा स्वभाव थोडासा आपण ज्याला म्हणतो कन्फ्युजन स्टेट किंवा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि कर्क राशीची कर्क राशीची असल्यामुळे ते चंचल स्वभाव आहे आणि बुध सुद्धा बौद्धिक दृष्ट्या चंचलता देईल आणि तो अस्थिर करेल कदाचित, आणि त्यामुळे हे क्षेत्र बरोबर आहे की नाही, दुसरीकडे कुठे काम करू का हे असं वाटत असण्याची शक्यता. डिसिजन घेण्यासाठी थोडस कन्फ्युजन वगैरे होत राहणं आणि डिसिजन पक्क नाही घेणं
थोडंसं भीती निर्माण होणं अशा गोष्टी सुद्धा त्यांना होऊ शकण्याच्या शक्यता होत असते. आणि जर महादशा आणि अंतर्दशा जर आपण बघितलं तर मग त्याच्यात कदाचित आपल्याला त्याची स्टेबिलिटी कशी होईल ते होते. बुधाची महादशा चालू आहे आणि शुक्र अंतर्दशा यांची 2019 फेब्रुवारीपर्यंत शुक्राची अंतर्दशा त्याच्यामध्ये चालू आहे. तर शुक्र ह्यांचा बसलेला शुक्र आणि बुध लक्ष्मीनारायण बसलेला आहे पण सूर्य यांचा खूप चांगला बसलेला आहे. तर तू असं वाटत नाही का की सूर्यामुळे ह्यांनी गव्हर्नमेंटशी रिलेटेड काही सोर्स लावावेत म्हणून? असं आहे खरं तर गुरुजी, पण आपल्याला त्यांनी शिक्षणाचं काही मेन्शन केलेलं नाहीये त्याच्यामुळे आपण तसं थोडंसं मला वाटतं की म्हणजे ती जी शंका आहे ती थोडस आपल्याला डाऊटफुल आहे. पण मला असं वाटतं की जो लक्ष्मीनारायण योग आहे अष्टमातला तर कदाचित लक्ष्मी आल्यानंतर काही मार्ग खुले होतील आयुष्यात. हो, कारण की सप्तम स्थानामध्ये गुरु आणि चंद्र गजकेसरी योग आहे आणि पत्नीचं स्थान आहे ते, म्हणजे लग्नानंतर काहीतरी परिवर्तन होऊ शकतं. तर तुम्ही आता स्त्री आहात तर त्यांना तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही पण जसं विद्यालक्ष्मी आहात तसं त्यांच्या लक्ष्मीबद्दल त्यांना थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. ही जी पत्रिका आहे संतोष तुमची आणि गुरुजींनी सांगितले गजकेश्वरी योग सप्तमात आहे, सप्तम स्थान हे जोडीदाराचं आहे तुमच्या आणि अष्टम स्थानामध्ये शुक्र बुध आणि रवी आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की तुमचं जे अष्टम स्थान आहे ते तुमच्या पत्नीचं धनस्थान मानलं जातं. म्हणजे असं होऊ शकतं की कदाचित एकुलती एक मुलगी आणि असं होऊ शकेल की तुमच्यापेक्षा फायनान्शियली थोडीशी स्ट्रॉंग, थोडीशी मॅच्युअर, थोडीशी हुशार आणि स्वबळावरती काम करणारी किंवा स्वतःच्या कमाईवरती तिचं खूप प्रभुत्व असेल, कदाचित तुमच्यापेक्षा 2 पैसे जास्त कमवत असेल, असंही काही घटना होऊ शकतात. तर पहिला जो प्रश्न आहे तुमचा किंवा तुमच्या मनात जी शंका आहे नोकरीविषयी, तर 2019 पर्यंत तुमचं बुधाचं जी काही अंतर्दशा किंवा प्रत्यंतरदशा चालू आहे तोपर्यंत कदाचित त्याच्या आधी हा जोडीदार तुमच्या आयुष्यात येईल असं वाटतंय आणि त्याच्यानंतर आयुष्य खऱ्या अर्थानं वेग घेईल असंही वाटतं. बरोबर आहे ते, कारण की शुक्राचं अंतर चालू आहे, बुधाच्या महादशा चालू आहे 2019 पर्यंत. बुधाची महादशा आणि शुक्राचं अंतर म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण योग, जसं तुम्ही अगदी बरोबर बोलात की लक्ष्मीनारायण योगामुळे होऊ शकतं पत्नीचं सुख येणं आणि त्यांच्यामुळे पत्नी आल्यानंतर त्यांचा काहीतरी भाग्योदय होणं. तर होऊ शकतं की संतोषजी तुमच्या आता लग्नाचे योग जवळच आलेले आहेत, काही मी तुम्हाला एक सिग्नल देऊन टाकलेला आहे की लग्नाची तयारी करायला काही हरकत नाही आहे. तुम्हाला 2019 फेब्रुवारीच्या आत एक अत्यंत लक्ष्मीसारखी पत्नी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. लग्नाची तयारी करा आणि पुढच्या करिअरलाही फोकस करा. पत्नी आयुष्यामध्ये भरपूर काही सपोर्ट देणार आहे. गुरु आणि चंद्र सप्तम स्थानामध्ये बसल्यामुळे येणारी पत्नी तुम्हाला चांगलं सपोर्ट करेल आणि त्यांचा सपोर्ट घेऊन तर एखादा व्यवसाय पण जर का तुम्ही चालू केला, जॉब करत करत एखादा व्यवसाय आपल्या पत्नीला पार्टनर म्हणून घेतलात तर सुद्धा तुम्हाला योग त्याच्यामध्ये दिसेल. ताई याच्यामध्ये काय होतं की सप्तम स्थानामध्ये गुरु आणि चंद्र गजकेश्वरी योग आणि सप्तम स्थान हे पार्टनरचं स्थान आहे. म्हणजे पार्टनर म्हणजे आपलं लाईफ पार्टनर असो या बिझनेस पार्टनर असो, एक आधी तर लाईफ पार्टनर आणि सेकंड म्हणजे बिझनेस पार्टनर. तर ह्याच्यामध्ये सप्तम स्थानामध्ये गुरु आणि चंद्र गजकेश्वरी योग, तर पत्नीचं सुख तर आहे पण ह्यांना आपण असं सजेस्ट करू शकतो जर का तुम्ही आपल्या पत्नीला इन करून तिच्या थ्रू कुठला तरी बिझनेस चालू केलात, त्यांनाच पार्टनर म्हणून चॉईस केलात आणि एखादा बिझनेस चालू करून ती जुमेदारी त्या पत्नीला तुम्ही दिलात तर ते पण बिझी राहतील, दोघे एकत्र पण राहाल, बिझनेसचा बिझनेस पण कराल आणि एकमेकांना वेळही द्याल. ह्या पद्धतीने जर केलं तर हे तुमचं मत काय असू शकतं संतोष बाबू? ह्या जसं तुम्ही म्हणताय की साधारण शुक्र आणि बुध यांची महादशा आणि अंतर्दशा चालू आहे तर मोस्टली ही पत्रिका त्या पद्धतीने वळण घेईल आयुष्यात की विवाहानंतर एखादं, म्हणजे मी जसं सांगितलं की ती मुलगी थोडी कर्तव्यगार असण्याची शक्यता जास्त आणि त्याच्यामुळे नोकरीच्या बंधनात न अडकता या दोघांनी मिळून काहीतरी व्यवसाय सुरू करतील आणि त्या अनुषंगाने वर्कआउट करतील असं वाटतं. बरोबर. आता यांनी जो आपल्याला संतोषजींनी प्रश्न विचारला की गुरु आणि चंद्र सप्तमात असल्यामुळे पाण्याशी रिलेटेड काम करतायत किंवा त्या बोटीवर काम करतात, आणि त्यांनी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की म्हणजे पाण्याशीच रिलेटेड काम येईल की बदलेल काम, तर असं दिसतं की बहुतेक जॉब तर तिकडेच राहील यांचा किंवा त्यांनी त्याच्याशीच रिलेटेड काम करावं. तुम्हाला काय वाटतंय? नाही, बरोबर आहे अगदी, कारण की चंद्र हा पाण्याचा कारक आणि कर्क राशी आणि राशीस्वामी पण चंद्राचा आहे प्लस गुरु बसलाय तर पाण्याशी रिलेटेड ह्यांनी जॉब चालू करून जर का लग्नानंतर ह्यांनी फूड लाईनशी रिलेटेड काही व्यवसाय चालू केला, कारण की फूडचा रिलेटेड ग्रह गुरु आहे आणि गुरु पण यांच्या उच्चचा बसलाय आणि पत्नीस्थानच पार्टनरशिपचं स्थान आहे, लाईफ पार्टनर आणि बिझनेस पार्टनर. तर पत्नीला जर का ह्यांनी घेऊन चालू केलं एक फूड लाईन तर एक ठिकाणी त्यांचा जॉबही सेफ राहील
आणि एक ठिकाणी ह्यांचा व्यवसायही चालू राहील जो पत्नी सांभाळेल आणि एक वेळ अशी येईल की जॉब सोडून बिझनेस इथपर्यंत वाढलेला दिसेल ह्यांना की जॉब सोडून परिपूर्ण बिझनेसमध्ये इन व्हावं लागेल. तर गुरुचंद्र गजकेशरी योगाचा तुम्ही जर का लाभ घेतलात तर त्याच्यासाठी तुम्हाला फार चांगले योग आहेत. व्यवसाय सुरुवात करायचा प्रयत्न करा, जॉब चालू ठेवा आणि साईड बाय साईड लग्नाच्या नंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा प्रयत्न करा. आणि हे सगळं करण्यासाठी गुरुचा रत्न तुम्ही जर का धारण केला ते चांगलं आहे. कार्तिक स्वामीचं जर का तुम्ही आराधना केलीत केतूसाठी तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. कार्तिक स्वामीला एक मोराचं पीस जे आहे ते चळवत जावा आणि ते मोराचं पीस तुम्ही एक आपल्या घरामध्ये जर का आपल्या लक्ष्मीच्या ठिकाणी जिकडे धन वगैरे ठेवतात त्या ठिकाणी ठेवलात तरी पण चांगलं राहील. आणि हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर जे कोणीही हे कार्यक्रम बघत असतील त्यांनी सुद्धा एक कार्तिक स्वामीला मोराचं पीस चढून जर का आपल्या लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवलं तरी सुद्धा लक्ष्मी प्रसन्न राहते. म्हणून हे नक्की आवर्जून हे करून बघा. आपण पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि एक प्रश्न पाहिला तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न आपल्याला हैदराबादवरून आहे. महाराष्ट्राचे पुत्र आहेत हे आणि कामानिमित्त हे हैदराबादला स्थिर झालेले आहेत. प्रसन्न वडगाय असं नाव आहे त्यांचं. जन्मतारीख आहे 29 जून 1987. जन्मवेळ आहे 3:45 दुपारची. जन्मठिकाण आहे सांगली. यांचा प्रश्न असा आहे की नोकरी करत आहे, नोकरी संपून गावाकडे परत जायचे योग आहेत का, व्यवसायाचे योग आहेत का, एकंदर आयुष्य कसं राहील? ताई प्रसन्नची पत्रिका समोर आहे. कर्क राशी तुळा लग्न, द्वितीय स्थानामध्ये शनी बसलेला आहे, रोगामध्ये राहू आहे, सप्तमामध्ये मेषेचा गुरु, अष्टमामध्ये शुक्र स्वग्रही बसलेला आहे, भाग्यात सूर्य बुध बुधादित्य योग, कर्मस्थानामध्ये चंद्र आणि मंगळ इथे लक्ष्मी योग दाखवतोय पण मंगळ कर्केचा नीचेचा आहे आणि त्याचसोबत व्ययस्थानामध्ये केतू दाखवतोय. तर ह्यांचा जो प्रश्न आहे की मी स्थान परिवर्तन होईल का, जिकडे ह्यांचं जन्मस्थान आहे जे सातारा आहे आणि आता हैदराबादमध्ये आहेत म्हणजे घरापासून लांब जायचं कारण एक होऊ शकतं. होतं म्हणजे व्ययस्थानाचा जो केतू बसलेला आहे हे भ्रमण दाखवतं आणि त्याचसोबत मंगळसुद्धा स्ट्रगल दाखवतं. आणि मंगळ जो बसलेला आहे, चंद्र आणि मंगळ, कर्कस्थानाचा मंगळ हा नीचेचा मंगळ आहे आणि लक्ष्मी योग दाखवतोय. तर त्याच्यासाठी कामाच्या ठिकाणी जी काही प्रगती ह्यांना भेटायला पाहिजे होते, काही ना काही तिकडे आंतरिक राजकारण वगैरे निर्माण होणं आणि तिकडे मन नाही लागणं असं सुद्धा होऊ शकतं. आणि त्याचसोबत धनाचा जो मालिक आहे धनस्थानाचा तो सुद्धा मंगळ आहे आणि मंगळच्या स्थानामध्ये शनी, तर शनी हा मंगळाच्या घरात राहण्याकरून स्फोटक योग निर्माण होणार. तर धनाचं काही ना काही हानी निर्माण होणं, या धनसंपत्ती ज्या प्रगती जेवढी हे मेहनत करत आहे त्या हिशोबाने ह्यांना जी धनसंपत्ती भेटायला पाहिजे आहे त्याच्यामध्ये थोडंसं नुकसान होणं हे सुद्धा इकडे दिसून येतं. पण सूर्य आणि बुध हे बुधादित्य योग भाग्यात बसलेले आहे आणि बुध इकडे स्वग्रही दाखवतोय. तर सूर्यबुधाचं जे योग आहेत ताई ते थोडंसं तुम्ही विश्लेषण करून सांगा की सूर्यबुधाचं योग यांना बुधादित्य योग भाग्यात यांना काय विश्लेषण काय फरक देऊ शकतात? हा जो भाग्यातला मिथुनेचा बुध आहे तर यांनी जी जोडलेली लोक आहेत ती कधीतरी यांच्या कामाला येते. ओके. आणि भाग्योदय घडवण्यासाठी यांचा जो मित्रपरिवार असेल किंवा यांनी शब्दाने जोडलेली जी समाज असेल जो तर तो यांच्यासाठी कुठेतरी कामाला येईल. शिवाय भाग्योदय बुध हा बसलेला आहे तो कदाचित गावाकडची शेती असेल तर तिथं संपन्नता मिळवून देईन याला. म्हणजे जर हे जर एखाद्या ठिकाणी नोकरीला जरी असतील तरी काही लोक असतात की नोकरीला बाहेर राहतात पण शेताकडे लक्ष असतं, गावाकडे लक्ष असतं, तर त्या पद्धतीने कदाचित प्रसन्नाचं स्टेटस असेल आणि त्याच्यामुळे ती गावाकडची ओढ पण क्रिएट झालेली आहे त्यांच्याकडे. तर बुध हा जो आहे आणि रवी आहे जो किंवा यांचा एखादा असा मित्र असेल की जो पॉलिटिक्सशी रिलेटेड असेल किंवा सरकारी एखादा मोठा ऑफिसर वगैरे असेल त्याच्यामुळे कधीतरी काहीतरी असा फायदा होईल की जो भाग्योदय घडवून आणेल आयुष्यात. तुम्ही जे चंद्रमंगळाचं म्हटलं तर खरोखर तो लक्ष्मीनारायण योग आहे पण कर्मात बसल्यामुळे कदाचित
प्रसन्नच्या वडील आई वडिलांचं जे आरोग्य आहे तिथे कुठेतरी आपल्याला गडबड होताना दिसते, कारण की कर्कीचा मंगळ इथे निचीचा झालेला आहे. शिवाय आपण जो पाहिला की मंगळाच्या घरामध्ये शनी धनात बसला आणि धनस्थान आणि कुटुंबस्थान ते दोन्ही तिकडे आले आणि त्याच्यात म्हणून कदाचित पैसा एकीकडे कमवणं आणि घरी आई वडिलांच्या आजारपणावरती घालवणं या घटना कदाचित वारंवार होत असतात. शिवाय यांचं जे प्रसन्नचं स्वतःच आरोग्य आहे ते थोडस आपण म्हणतो ना की जरा आरोग्याच्या किरकिरी याच्या राहत रोगस्थानामध्ये राहूपणा राहू असल्याच्या कारणाने ते होऊ शकतं असं वाटतं की आरोग्याच्या रिलेटेड त्रास होणं. पण मी एक सांगतो की मंगळ जो निचीचा बसलेला आहे तर ह्यांनी मंगळाचे काहीतरी रेमेडीज करावे, कारण की ह्यांनी प्रॉपर्टी म्हणजे शेती करणार, शेती ही भूमीचा कारक म्हणून मंगळ आणि मंगळ इकडे निचीचा बसला आहे आणि दशमस्थानामध्ये पिताच्या स्थानामध्ये बसला. तुम्ही अगदी बरोबर बोलात की मंगळ निचीचा बसलेला आहे आणि कुटुंब घरामध्ये शनी बसलेला आहे, मंगळाच्या घरात शनी बसलेला आहे त्याच्यामुळे आरोग्याला त्रास आणि प्लस ह्याला सुद्धा रोगस्थानामध्ये राहू बसलेला आहे म्हणून ह्याला पण आरोग्याला त्रास आणि कुटुंबामध्ये पण आरोग्याला त्रास. म्हणजे चंद्रमंगळ जो लक्ष्मी योग आहे, लक्ष्मी तर कमवतोय चंद्रमंगळामुळे, पण पैसा कुठे जातोय? आरोग्याच्या मागे खर्च होतोय. तर मंगळचे काही रेमेडीज तुम्ही ह्यांना द्या ज्याच्या कारणाने प्रसन्नचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून थोडासा तो बाहेर येईल आणि त्यांच्या आई वडिलांकडे जाईल आणि काहीतरी शेतीचं काम सुरुवात करेल. तुमच्या लक्षात येत असेल बऱ्याचदा असं होतं की एखादा ज्योतिषी तुम्हाला मंगळवारचे उपवास करायला सांगतो किंवा कुणी सांगतं मला की सोमवारी मला शंकराला अभिषेक करायला सांगितलंय आणि उपवास धरायला सांगितलंय. हे उपवास किंवा ही जी व्रतवैकल्य ती ठराविक वारांवरती का सांगितली जातात तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की तुमच्या पत्रिकेतला जो ग्रह आपण ज्याला बिघडलेला आहे असं म्हणतो, म्हणजे ही जी प्रसन्नची पत्रिका आहे तो कर्मस्थानातला मंगळ हा कर्केचा निचीचा झालेला आहे, चंद्राबरोबर बसलेला आहे, आई वडिलांच्या आरोग्याला प्रॉब्लेम क्रिएट करतोय, पैसा हा आरोग्यावरती जातोय, या घटना होताना दिसत आहेत. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर मंगळाला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. तर ते कसं आणता येईल? तर अर्थातच गणपतीची उपासना, हनुमानाची उपासना, या उपासना जर सुरू केल्या, जर मंगळवारी स्टमक आहे ते एम्प्टी ठेवलं, म्हणजे तुमच्या शरीराचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग असतं ते तुमचं पोट, चयापचय क्रिया, ती तर गडबड झाली की अख्खं तुमचं आरोग्य बिघडलंच म्हणून समजा. तर हा जो मंगळ आहे तर हा कदाचित प्रसन्न तुमच्या पित्ताचा त्रास वगैरे होत असण्याची शक्यतासुद्धा आहे. असं जर असेल तर मंगळवारच्या दिवशी शक्य तर उपवास किंवा लिक्विड पदार्थ, ज्यूस किंवा हलकं अन्न हे जर खाल्लं तुम्ही तर फायद्याचं राहील. तुम्ही हनुमान चालीसा आणि अथर्वशीर्षाचे पहिले 10 श्लोक हे रेग्युलर पठण करा. गणपतीला दुर्वा व्हा, 21 दुर्वांच्या जुडीतून निघणारा जो रस आहे किंवा जो एखादा थेंब आहे तोसुद्धा अनुषपोटी जर तुम्ही रेग्युलर प्राशन करायला सुरुवात केली तरीसुद्धा तुम्हाला आरोग्याला फायदा होताना दिसतो. अगदी बरोबर, ते छान असं तुम्ही निवारण सांगितलेलं आहे प्रसन्नला आणि प्रसन्न तू हे निवारण करून नक्कीच प्रसन्न होशील अशी माझी अपेक्षा आहे. तर करून बघ, काही हरकत नाही आहे. आणि ज्यांना कोणाला मंगळ कुंडलीमध्ये निचीचा असेल या मंगळाशी रिलेटेड काही त्रास होत असेल, लग्नाचा मंगळ नाही, जो लग्न दोषामध्ये जो मंगळ असतो तो नाही म्हणत आहे, फक्त मंगळाशी रिलेटेड कोणाला जमीन जायदाद प्रॉपर्टी या ब्लड रिले ब्लडशी काही आरोग्याला त्रास जर का कुणालाही होत असेल तर जे काही लोक हे कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक चांगला महाउपाय म्हणून जर का तुम्ही मंगळवारी हनुमानाला आपल्या हातून केसर जर का तुम्ही लावलात, त्या केसर आणि गंध मिक्स करून त्याच्या मूर्तीवर जर का तुम्ही चारवण केलं तर तुमचे जे काही दोष पीडा जे पण मंगळाच्या रिलेटेड आहेत आणि शनीच्या रिलेटेड आहेत ते संपूर्ण नष्ट होतील आणि शनीचे आणि मंगळाचे शुभ योग तुमच्यावर चालू होऊन जे काही गोष्टी तुमच्या अडतायत ते पूर्ण सुरळीत पॉझिटिव्ह व्हायला चालू होतील. तर हा कार्यक्रम आता इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आपण पुन्हा भेटूया ह्याच वेळी उद्या जय महाराष्ट्र चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. Oh,